एक महत्त्वाची बातमी, सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठीची मुदत आज संपणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं 25 नोव्हेंबर पर्यंतची वेळ दिली होती आणि ही वेळ, ही मुदत आज संपणार आहे. मुंबई महापालिकेकडून कारवाईचा बडगा आजपासून उगारला जाणार आहे. याआधी पालिकेकडून मराठी पाट्यांसाठी 4 वेळा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात. दुकानांच्या पाट्या ज्या आहेत त्या मराठीत असणं बंधनकारक आहे. आजचा शेवटचा दिवस जो आहे दुकानांच्या पाट्या बदलण्याचा आहे. आपण जर पाहिलं तर कोर्टानं जी मुदत दिली होती, ही मुदत जी आहे ती आजच्या दिवशी संपत आहे आणि त्यामुळे दुकानाच्या पाट्या ज्या आहे ठळक मराठी अक्षरात असणं बंधनकारक आहे. परंतु मुंबई शहरात अजूनही आपण जर पाहिलं तर अनेक दुकानांवरती इंग्रजी पाठ्या ज्या आहेत ते ठळक अक्षरात आहेत आणि मराठी अक्षर जे आहेत ते छोटे लिहिलेले सुद्धा पाहायला मिळत आहेत. आजचा शेवटचा दिवस आहे मराठी पाठ्या लावण्याचा, नाहीतर सोमवारपासून मुंबई महापालिका जी आहे ती थेट कारवाई जी आहे ती दुकानांवरती करणार आहे आणि दंड जो आहे तो थेट लावला जाणार आहे. या सगळ्यांवरती सोमवारपासून मुंबई महापालिका जी आहे ती थेट कारवाई करणार आहे. त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी या दुकानांच्या पाठ्या ज्या आहेत त्या मराठीत ज्या आहेत ते दुकानदारांना करावं लागणार आहेत. ज्या पद्धतीने गेल्या अनेक दिवसापासून मनसेने सुद्धा हा मुद्दा लावून धरलेला आपल्याला पाहायला मिळाला होता आणि आजचा शेवटचा दिवस आहे, या दुकानांच्या पाठ्या मराठीत ज्या आहेत त्या करणं बंधनकारक असणार आहे. कॅमेरामॅन गणेश सोबत विनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी, मुंबई.